शाहपुर येथील SMBT बाह्य रुग्ण विभाग येथे हृदय उपचार शिबिर संपन्न। सदर शिबिरामध्ये 125 पेक्षा अधिक रुग्णांनी सहभाग घेतला असून त्यापैकी 43 रुग्णांचा 2D इको हृदयाची सोनोग्राफी करण्यात आली। त्यापैकी काही रुग्णांना पुढे ऑपरेशनची गरज असून त्यासाठी त्यांना पुढील उपचार हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत SMBT हॉस्पिटल धामणगाव इगतपुरी येथे अगदी मोफत होणार आहे। हृदय उपचार शिबिरासाठी SMBT हॉस्पिटल व हर्ट इन्स्टिट्यूट धामणगाव येथील हृदय उपचार तज्ज्ञ डॉक्टर गौरव वर्मा हे उपस्थित होते। तसेच SMBT हॉस्पिटलच्या डेप्युटी जनरल मॅनेजर श्रीमती प्रीती झवर व डॉक्टर रश्मी ह्या उपस्थित होत्या। तसेच संपूर्ण शिबिरासाठी ज्यांनी आपले मोलाचे योगदान दिले असे हर्ट इन्स्टिट्यूटचे डॉक्टर यशवंत दिघे, विपणन विभागाचे मॅनेजर योगेश दिघे, गणेश सहाणे, गोरख टोचे, रफिक शेख, बाळा हंडोरे तसेच आदी वैद्यकीय टीम उपस्थित होती। या शिबिरास गोठेघर ग्रामपंचायतीच्या सरपंच रुचिता पिंपळे, उपसरपंच आतिश अधिकारी, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश भांगरत यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून SMBT हॉस्पिटल टीमचे कौतुक केले। तसेच धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे सचिव गणेश चौधरी यांनी आपले मोलाचे योगदान दिले। SMBT हॉस्पिटलचे रुग्णांप्रती असलेली निष्ठा अशा पद्धतीच्या शिबिरांद्वारे वेळोवेळी दिसून येते। SMBT हॉस्पिटलच्या माध्यमातून ठाणे, भिवंडी, शहापूर, वाडा, पालघर यासारख्या ग्रामीण भागातील व शहरातील रुग्णांना जणू नवसंजीवनी मिळाली आहे। SMBT हॉस्पिटल लाखो रुग्णांसाठी आरोग्य मंदिर बनले आहे। लवकरच शहापुरात SMBT हॉस्पिटलची OPD रुग्णांच्या सेवेसाठी चालू होणार आहे। त्यामुळे शहापूर तालुक्यासह आसपासच्या मुरबाड, भिवंडी, वाडा तालुक्यासह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे।